तर तिन्ही पक्ष एकत्र लढणार ते अजून हा धोरण ठरलेलं नाही. कधीपर्यंत ठरेल काय अंदाज तुम्हाला काय वाटते? हे ज्या वेळेला निवडणुका जवळ येतील तेव्हा ठरेल. आगामी स्वराज्य संस्था संदर्भात त्याच वेळेलाच ठरेल. भेटलेली आहे काय सांगणार? हिंदुत्वासाठी भाजपा काय करते मी मगाशी बोललो ना. हिंदुत्वासाठी त्यांची वृत्ती जी आहे ॲटिट्यूड पहिल्यांदा तपासाचा असतो ना. त्यांनी मेहबूबा मुफ्तीबरोबर सरकार केलं, नितीश कुमार हा त्यांना चालतो, त्यांनी काय केलं हिंदुत्वासाठी? हिंदुत्वासाठी ट्रिपल तलाक जो आहे हा तर टेंबा मिळवत असतील. 370 त्यांना करायलाच पाहिजे, त्याच्यावरतीच ते निवडून आलेले आहेत. त्यांचा जो नॅशनल अजेंडा होता ते काय उपकार केलेला नाही त्यांनी. आणखीन काय करतात हिंदुत्वासाठी? आणि शिवसेनेचं जे हिंदुत्व आहे बाळासाहेबांपासून कडवटपणे जे बाळकडू आम्ही घेतलेले त्याच्यामध्ये तसूवर्स देखील आम्ही मागे नाही, जरासुद्धा मागे नाही. आम्ही सरकार 288 मध्ये 171 झाले, म्हणजे मोर दॅन मेजॉरिटी. आता एक संघ आहेत सगळे, कळले की नाही? आणि त्याच्यामुळे चालतं बोलतं सरकार जे आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, असं ते तुटू शकत नाही. आणि त्यांनी जरी 1/3 काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या ह्याला कच्चेपी कोण लागत नाही हे त्यांना माहिती आहे. मग मा आता दुसरं काय केलं, त्यांनी आरोप सुरू केले हिंदुत्ववादी ह्यांचं नबळं आहे, आम्ही कडवट आहोत, कळलं की नाही? राज्यपालांना हाताशी धरलं, राज्यपालाकडून 12 आमदारांच्या नेमणुका ह्या आमच्या रखडून टाकल्या, राज्यपालाकडून अभिभाषणाला. आता राज्यपाल ज्या वेळेला अभिभाषण करतात तेव्हा सभागृहामध्ये नाराजी प्रकट केली जाते, मी पण होतो ना सभागृहात, पण ह्याचा अर्थ राज्यपालांनी संकेत सोडून निघून जाणं हे फार, म्हणजे राज्यपाल पक्षासाठी काम करतात का महाराष्ट्र राज्यासाठी काम करतात? पण त्यांचे जे मनसुबे जे आहेत ना ते कधी पूर्ण होणार नाहीत. अनिल बोंडे म्हणाले की